निवडणूक यांची याचिका जी होती सुप्रीम कोर्टाने ती नाकारलेली आहे, खारिज केली आहे. मला असं वाटतं की माननीय उच्च न्यायालयाने अतिशय स्पीकिंग ऑर्डर दिला होता आणि ज्या प्रकारचं संपूर्ण प्रकरण आहे या प्रकरणामध्ये सीबीआयने इन्क्वायरी केली पाहिजे याचं पूर्ण कारण मीमांसाही माननीय उच्च न्यायालयाने केली होती. तरी देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र सरकारने जाण्याचा प्रयत्न केला, स्वतः माजी मंत्री महोदय देखील गेले. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात जी टिप्पणी केली आहे ती मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची, आणि विशेषतः महाविकास आघाडीतले जे नेते या संदर्भात बोलत होते त्यांना उत्तर देणारी टिप्पणी ही सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. मला असं वाटतं की आता या ठिकाणी योग्य अशा प्रकारची चौकशी होईल आणि चौकशीतनं काय खरं आहे काय खोटं आहे ते बाहेर निघेल, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो.